नमस्कार मी अमित बजाज मोकाड जनावरांसाठी मोकळे औराजचे बसस्थानक मुख्य इमारतीला पडल्या भेगा शौचालय बनले त्रयरामाचा अड्डा आमचे अवराज शहाजिनीचे लोकाधिकार न्यूजचे प्रतिनिधी यांनी पाठवलेला वृत्तांत अवराज शहाजिनी या गावाला कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील बरेचसे गावांचा व्यवहार असल्याने येथील बसस्थानकाला फार महत्त्व आहे पण हा भाग सीमावर्ती असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे फारसे लक्ष देत नसल्यामुळे आणि येथील स्थानिक नेते पण या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नसल्यामुळे येथील बसस्थानकाला घाणीमुळे मोकाट जनावरांच्या खुल्या फिरण्यामुळे संरक्षण भीत नसल्यामुळे सुलभ शौचालय नसल्याने या बसस्थानकाची प्रचंड दुरावस्था झाली आहे या बसस्थानकातून दररोज कर्नाटकातील जवळपास वीस गाड्या दैनंदिन फेऱ्या करतात तसेच आंध्रात हैदराबाद जाण्यासाठी चार गाड्या जातात तसेच उदगीर निलंगा कासर शिर्षी लातूर अशा प्रकारे महाराष्ट्रात जवळपास तीस गावांना फेऱ्या करणाऱ्या गाड्या जातात यामध्ये लहान मुले स्त्री पुरुष वृद्ध महिला तसेच पुरुष असे दररोज हजारो नागरिक या स्थानकातून प्रवास करत असतात मात्र या स्थानकाकडे साध्या मूलभूत सुविधासुद्धा उपलब्ध नसल्यामुळे येथील लोकांना फार त्रास होत आहे या स्थानकामध्ये महिला तसेच पुरुषांना साधे बाथरूमसुद्धा व्यवस्थित नाहीत येणाऱ्या महिलांना बाथरूमला लघवी करण्यासाठी जायला जागा व्यवस्थित नाही तेथे घाण्याचे साम्राज्य आहे आणि तिथे मोकाट कुत्र्यांचीच जास्त सोय झाल्याची चित्र आहे येथे पिण्यासाठी पाण्याची सुद्धा सोय नाही येथे येणाऱ्या प्रवासांना साधे बसण्यासाठी सुद्धा सोय नाही आणि बसस्थानकातील फरशी उकडून जवळपास तीन वर्ष झाले आहेत पण त्या अजूनही बसवण्यात आलेल्या नाहीत या स्थानकातील बऱ्याच वस्तू ह्या नुसत्या शोभेच्या वस्तू असल्याचेच निदर्शनास येते म्हणजे स्थानकातील पिण्याच्या पाण्याची टाकी तिला एक ते दोन वर्षापासून पाणीच येत नाही ती फक्त उभीच थांबून आहे स्थानक इमारत ही सुद्धा फक्त शोभेतच आहे यामध्ये बसण्याची जागा व्यवस्थित नाही इमारत जीर्ण झाल्यामुळे भेगा पडलेल्या आहेत फरशी नाही स्थानकात संरक्षण भिंत नाही त्यामुळेच मोकाट जनावरांचा खुल्या फेऱ्या अवैध वाहनांच्या फेऱ्या अशा अनेक समस्या आहेत या स्थानकात रोड सुद्धा सुसळ झालेला आहे या सर्व गोष्टींचा बंदोबस्त कोण करणार कोण सुधारणार आहे बस स्थानक या अशा बऱ्याच प्रश्नांना कोण सोडणार आणि स्थानकाला कधी अच्छेदीन येणार अशी नागरिकातून चर्चा सुरू आहे प्रवासी लोकांचे अतोनात हाल होत आहेत मूलभूत सुविधेच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे आमचे लोकाधिकार प्रतिनिधी अवराज शहाजींचे यांनी येथील कर्मचाऱ्यांशी या समस्येवर चर्चा केली असता अशी माहिती मिळाली की सप्टेंबर दोन हजार अठराला स्थानिक नागरिकांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा दोन ऑक्टोबर दोन हजार अठराला उपोषणास बसणार असल्याचे सांगितले होते निलंगागार प्रमुखांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अठराला विभाग नियंत्रक दुरुस्ती व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पत्र पाठवल्याचे सांगितले पण दोन हजार एकवीसला आता तीन वर्षे झाली तरी अजूनही अंमलबजावणी झाली नाही असेही बोलून दाखवले लोकाधिकार न्यूज लातूर